विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणी परत आपलं स्वागत आहे हेल्पिंग एनएिया फ्री एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एम एस ए भरती दोन हजार वीसबद्दल एक अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एकूण अर्ज किती आले हा सर्वात मोठा प्रश्न सध्या आणि उमेदवारांना एक काही महत्वाच्या सूचना या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघायचा आहे एक लाईक द्या आणि व्हिडिओ पाहण्यास सुरुवात करा तर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता एकूण किती अर्ज आलेत ते आपण बघणार आहोत मित्रांनो दिनांक दहा मार्च म्हणजे कालची दिनांक होती आपण रा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत फॉर्म भरू शकत होतो हे आपल्याला माहीत आहे तर हा फॉर्मसुद्धा ठीक पाच वाजता काही सेकंद बाकी असताना भरलेला होता तर बघा मित्रांनो किती फॉर्म आलेले आहेत ते आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो एक लाख बासष्ट हजार चारशे सदुसष्ट फॉर्म आलेले आहेत कन्फर्म तुम्हाला सांगतो मी स्वत हा, हा अर्ज माझा मित्र सुनील चव्हाण म्हणून आहे त्याने हा भरला होता आणि ठीक पाच वाजता हा फॉर्म भरला होता आपण दिनांक बघू शकता दहा तीन दोन हजार वीस पाच वाजता फॉर्म भरला होता एक लाख बासष्ट हजार चारशे सदुसष्ट फॉर्म आलेले आहेत तर बघू शकता आपण सात हजार जागा आहेत फॉर्म एवढे आलेले आहेत आपण फॉर्म भरले होते की एक लाखाच्या आसपास फॉर्म येतील परंतु अपेक्षेपेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत त्यामुळे नक्कीच कटवर फरक पडणार आहे तर बघू शकता आपण हे फॉर्म एक लाख बासष्ट हजार चारशे सदुसष्टावजी पाचशे धरून चला आपण समजा एक लाख बासष्ट हजार पाचशे फॉर्म कम्फर्म एवढे फॉर्म आलेले आहेत मित्रांनो आणि आता आपण किती मुलांसोबत आपल्याला टार्गेट करावं लागेल एका जागेसाठी ते सुद्धा आपल्या लक्षात आले असेल एक लाख बासष्ट हजार पाचशे फॉर्म आणि सात हजार जागा तर निश्चित कट ऑफवर काहीतरी याचा फरक निश्चित पडणार आहे तर सुधारित अशा प्रकारचा कट ऑफ किती असेल आपण येत्या काही काळामध्ये निश्चित घेऊन येऊयात त्याच्यासमोर कट ऑफ जाणार नाही एकदम विश्लेषण करून मी काही दिवसामध्ये तुम्हाला कट ऑफ सांगेल आणि त्यानुसार आपण तयारी करायची आहे तर हे आपल्याला पहिला जो मुद्दा होता आपला व्हिडिओचा तुमच्या लक्षात आले असेल की एवढे फॉर्म आलेले आहेत मित्रांनो चला समोरच्या मुद्द्याकडे जाऊन नेमक्या महत्त्वाच्या हो सूचना काय आहे तर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका अजूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण वेळोवेळीच्या प्रत्येक माहिती आपण घेऊन येत असतो तीसुद्धा सर्वप्रथम आणि खरी चला समोरच्या महत्त्वाच्या हो सूचना काय आहे तर बघूयात मित्रांनो ह्या सूचना तुमच्या आवेदन अर्जावर सुद्धा आलेले असतील परंतु परत एकदा मी तुम्हाला सांगतो आहे की सोबत काय न्यायचं आहे आपण ग्राउंडला चाललो आहे फॉर्म भरलेले आहेत तर सोबत कोणकोणत्या गोष्टी न्यायच्या आहेत कारण आपण तयारी करत असताना एखादी गोष्टसुद्धा विसरली तर त्या तयारीवर सर्व पाणी फिरल्या जाईल आणि तुम्हाला ग्राउंडवर वापससुद्धा ये काढून दिल्या जाऊ शकतं त्यामुळे आपण ह्या गोष्टी सोबत ठेवायच्या तर बघा काय काय सोबत लागेल बघा पात्र अर्जदारांनी शारीरिक चाचणी येताना खालील नमूद कागदपत्राची एक प्रत मूळ कागदपत्रासह सोबत आणायची मित्रांनो तर बघा काय काय न्यायचं आहे अलीकडील काळात काढलेली स्वतःची दोन छायाचित्रे अर्जामध्ये अपलोड केलेली छायाचित्र व भरतीकरिता आणणारे छायाचित्र एक एकसारखे असावे जो आपण फोटो अर्जात अपलोड केलेला आहे त्याच प्रकारची तोच फोटो तेच आपल्याला दोन कॉपी आणखी सुद्धा लागणार आहे ते सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे जर नसेल आपल्याकडे उपलब्ध तर त्या फोटोवरून आणखी फोटो काढू शकता मित्रांनो त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखलासुद्धा आपल्याला न्यायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर दहावी व बारावी पास झाल्याची प्रमाणपत्रे म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक आहे मार्क लिस्ट नसली तरी चालतील परंतु बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला दहावी आणि बारावीची आवश्यक राहील त्याच्यानंतर आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेस सर्टिफिकेट सर्टिफिकेटसुद्धा आवश्यक आहे नंतर आधार कार्डसुद्धा आपल्याला न्यावे लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे जे उमेदवार बँक ट्रान्सफरद्वारे भरती शुल्क कर भरणार आहेत किंवा भरलेले आहेत त्या उमेदवारांनी बँकमध्ये शुल्क भरण्याची पावती सोबत आणावी लागेल मित्रांनो जर आपण ऑफलाईन आप चलन केलं असेल बँकेमधून तर ती पावती सोबत न्यायची जर समजा एकाच आर आणि रेफरन्स नंबरवर एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास सदर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही समजा एकच चलन केलं आणि त्यांचा रेफरन्स नंबर आपण दोन फॉर्ममध्ये टाकला असेल तर दुसरा फॉर्म आपला रद्द होईल एकच फॉर्म ॲक्सेप्ट होईल एका एक चलनावरून आणि उमेदवारांनी फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आणि सोबत ठेवायची आहे ह्या आठ गोष्टी आपण आताच तयार करून ठेवा मित्रांनो भरतीच्या आणल्या दिवशी जावा निघायचं तेव्हा गडबड करू नका सध्या वेळ आहे तर ह्या आठ गोष्टी बरोबर एका साईडला काढून ठेवायचे आहे ते आपल्या सोबत न्यावं लागणार आहे आणि जे मूळ कागदपत्र आहे त्याचे सुद्धा आपण सोबत न्यायचे आहेत कारण ते तिथे आपल्याला जमा करूनसुद्धा देऊ लागू शकतं त्यामुळे वेळेवर झेरॉक्स मारण्यासाठी धावफळ होता कामा नाही त्यामुळे आपण आधीच तयारीनुसार जायचं आहे ह्या महत्त्वाच्या सूचना आहे याचं पालन करा कारण आता वेळ आहे आता काढून ठेवायच्या ह्या आठही गोष्टी नंतर बघा मित्रांनो का काय मैदानी चाचणी प्रक्रिया त्या संदर्भात सूचना काय बघूया ऑनलाईन आवेदन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना मैदानी चाचणीकरिता अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवण्यात येईल या संदेशामध्ये मैदानी चाचणीकरिता हजर राहण्याची तारीख वेळ व ठिकाण इत्यादी गोष्टीचा समावेश असेल उमेदवारांनी मैदानी चाचणीकरिता येताना ऑनलाईन अर्ज भरल्याबाबतची प्रिंट तसेच यूटीआर किंवा रेफरन्स नंबरची पावती घेऊन यावी अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही हे आपण अगोदर सांगितलं होतं मोबाईल तुमचा चालू ठेवायचा मित्रांनो कारण त्याच्यावर एस एम एस येईल आणि त्याच्यामध्ये तुमची मैदानी चाचणी किती तारखेला आहे आणि वेळ किती आहे आणि ठिकाण कोणता आहे ह्या तिन्ही गोष्टी येणार आहे त्यामुळे मोबाईल जो आपण क्रमांक नमूद केलेला आहे अर्जामध्ये तो चालू ठेवायचा आहे आणि सतत अपडेट जशी काही अपडेट येईल ती बघत राहायची मित्रांनो त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची भरती प्रक्रिया मुंबई व नागपूर ह्या दोन ठिकाणी होणार आहे अर्जामध्ये नमूद उमेदवार निवडल्या ठिकाणी उमेदवाराची भरती प्रक्रिया घेतली जाईल सुरुवात फॉर्म भरताना आपण सुरुवात केली होती की आपल्याला मुंबईला ग्राउंड द्यायचं आहे की नागपूरला द्यायचं आहे मित्रांनो जिथं आपण फॉर्ममध्ये नमूद केलं असेल त्या ठिकाणी आपल्याला आपलं ग्राउंड येणार आहे ही सुद्धा महत्त्वाची सूचना आपण लक्षात घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ह्या सूचना होता काय या सूचनांचं पालन करायचं आहे आणि ह्या आठ गोष्टी सोबत न्यायच्या आहे ते आजच रेडी करून ठेवायच्या आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो आणखी एक सूचना ऑफिशियल वेबसाईट यम एस एफवर दिलेली आहे ती बघा काय का सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की दिनांक दहा तीन दोन हजार वीस रोजी ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची मुदत पाच वाजेपर्यंत आहे कृपया सर्व उमेदवारांनी दहा तीन दोन हजार वीस रोजी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन फॉर्म शुल्क स्वीकारण्यात आलेले आहेत मित्रांनो तर जर उमेदवारांनी दहा मार्च दोन हजार वीस रोजी पाच वाजेनंतर शुल्क अदा केले ते शुल्क ग्राह्य धरले जाणार नाही व आपला अर्ज अपात्र ठरण्यात येईल याची नोंद घ्यावी तर मित्रांनो आता कुठल्याही प्रकारचं तुमचं चलन बाकी असेल तर चलन करायचा प्रयत्न करू नका कारण चलन तर होऊन जाईल परंतु त्याचा काही फायदा होणार नाही ही सुद्धा महत्त्वाची सूचना ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी टाकलेली आहे ज्यांचे आतापर्यंत चलन काल पाच वाजेपर्यंत झालेले आहे त्यांचेच फॉर्म ॲक्सेप्ट होतील त्याच्यानंतरचे चलन ॲक्सेप्ट होणार नाही हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे तर अशाच प्रकारच्या अपडेट माहितीसाठी हेल्पिंग गणेश नेहमी बघत राहायचं आहे मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंटमध्ये सांगायचा आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची काही अपडेट आली तर निश्चित सर्वप्रथम आपण घेऊन येऊयात तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये